हा मामुर्ड्याचा पाला खाली टाकतात जेणेकरून जेव्हा वाफ वरूनही लागते आणि खालून वाफ पॅक होते. डायरेक्ट टाकलं ना तर शिजायला पण थोडं लवकर शिजतं, कारण की जर त्याला आपण केळीच्या पानांमध्ये रॅप केलं तर केळीच्या पानांपासून परत चिकन मध्ये हीट जायला थोडा टाइम जातो. आमच्याकडे गवत वगैरे असतं ते पण वापरू शकतो ना सुकवायला, पेटवायला काही वापरू शकतो ना, जेणेकरून पेंड्याचं कसं होतं हा पेंडा जो आहे हा उब धरून ठेवतो आतमध्ये. मगाशी जो आपण पाला पॅकिंगला टाकला होता पहिले काढूयात. तर मंडळी अशा रीतीने पोपटी आपली तयार झाली. माझा पहिला एक्सपिरियन्स आहे, जाम मजा येणार आहे खायला. एक सर्व काय दिसते बघा, बटाटे, रताळ, अंडे, चिकन, त्या शेंगा. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. आपण आलो आहे अलिबागमध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, अचानक भयानक प्लॅन झालेला आहे. कुठे जायचं, काय करायचं, काहीच माहिती नव्हतं. पण इकडे आल्यानंतर दिवसभर फिरलो आम्ही आणि रात्रीचा प्लॅन एकदम जबरदस्त बनवला आहे, ते तुम्हाला पाहायला मिळेलच, टायटलवरून समजलं असेलच. एनिवेज, तर मंडळी आपण आज आहोत अलिबागला, वर्सोलीला, मीट हॉलिडे होम्समध्ये. तर इथे ॲक्च्युली आलो आहे आम्ही, मगाशी थोडा वेळ रेस्ट केला होता आणि आत्ता इथे वर्सोली बीचवरती चाललो आहे थोडासा सनसेटचा एन्जॉय घ्यायला. सनसेट एन्जॉय करूया आणि त्याच्यानंतर मग परत येऊ, मग बाकीची तयारी करायची आहे. तर हा ओव्हरऑल व्ह्यू आहे. इकडे ही कॉटेजेस आहेत, ही बघा. तर आपण त्या समोरच्या कॉटेजमध्ये थांबलो आहे. बाकी डिटेल्स काय असेल ते तुम्हाला मी नंतर देईनच. चला आता बीचवरती जाऊया. तर मंडळी फायनली आपण आता पोहोचलो बीचवरती. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळची 5:30 वाजलेत, त्यामुळे क्लायमेट एकदम जबरदस्त आहे, सनसेट पण पाहायला मिळणार आहे. मी 2 वर्षापूर्वी आलेलो आणि नॉर्मली आम्ही इकडे यायचो तेव्हा एवढी गर्दी नसायची, आज जरा जास्तच गर्दी आहे, बऱ्यापैकी गर्दी आहे. म्हणजे तर मंडळी सनसेट होतोय, सनसेट होता होता आहे ना, आम्ही इकडे जरासं पुढे आलो आहे. इथे एक बोट आहे, माझ्या मते वर्किंगमध्ये नाही आहे ती, अशीच पडलेली आहे. वाहत आलेली बोट आहे ना, वाहत आलेली मोठीच्या मोठी बोट आहे हे बघा. आणि परत एकदा अशा दगडांवरून चालताना सावकाश चाला, नेहमी सांगत असतो कारण खूप खतरनाक असतात. तरी बघा खाली वरचा वरचा ढाच्याच उरलाय रे, बघा ना वरचा ढाच्याच आहे. फोटोशूटला चांगला आहे मात्र, फोटोशूट चांगला होईल. सनसेट झालेला आहे आणि आता आपण परत चाललो आहे, आपण जिथे राहिलो आहे तिथे. आता बाकीची तयारी करायची आहे, रात्रीचा मोठा एक प्लॅन आहे काहीतरी आणि मी पहिल्यांदा काहीतरी असं नवीन ट्राय करणार आहे, त्याची पण मजा घेऊया. तर मंडळी फायनली आलो आहे आपण, रात्र झाले, चला जरा फ्रेश होऊया. मंडळी मस्त असा फ्रेश झालो आहे कारण बीचवरून आलेलो, सकाळपासून फिरलेलो बरंच. तर आत्ता आहे ना जे तुम्हाला दाखवायचं आहे, ॲक्च्युली सडनली प्लॅन झालेले, काय करायचं काय नाही ते काय माहिती नव्हतं. पण अलिबागला आल्यानंतर एक प्लॅन झाला आहे पोपटीचा, तर आत्ता आपल्याला पोपटी बनवायचे. सीडचे 2 मित्र आलेत अलिबागचेच, ते आपल्यासोबत असणार आहेत आणि मजा घ्यायची आहे पोपटीची. तर चला थोडीशी जी काही तयारी असते ना ते तुम्हाला दाखवतो, काय काय लागतं पोपटी बनवण्यासाठी ते बघूया. आणि खरं तर आहे ना पोपटीचा हा माझा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे, याच्या अगोदर मी पोपटी कशी बनवतात त्याचा एक्सपिरियन्स घेतलेला नाही किंवा पोपटी खाल्लेली पण नाही आहे. तर मजा येणार आहे, थोडी एक्साइटमेंट पण आहे. चला तर मंडळी संध्याकाळचा जो सस्पेन्स होता ना तो ॲक्च्युली ते रिव्हील होतो आहे, टायटलवरून समजला असेल तरीसुद्धा सांगतो आहे. तर हे आपले मित्र सौरभ आणि अनिकेत, हॅलो, हाय. हे ॲक्च्युली आपल्या स्पेशली पोपटीची जी रेसिपी आहेत ना ते हेच बनवून घेणार आहेत. तर त्यासाठी काय काय आणलं माहिती आहे का? हा भांबुर्डा, आमच्याकडे याला भांबुर्डा बोलतात. इकडे काय बोलता तुम्ही? मामुर्डा. हा तेच, म्हणजे नावं थोडीशी चेंज होतात. हे वाल आहेत आणि हे मॅरिनेट केलेलं चिकन, इकडे मीठ, त्यात काय ओवा आहे, ओवा ओवा, आणि हे काय
रताळी रताळी स्वीट पोटॅटो. अच्छा बटाटे पण वापरू शकतो ना आपण. हां ओके अंडी आहेत. हां एक मेन आयटम राहिला अंडी. तर अशी ही पूर्व तयारी आहे. बटाटे पण थोडे आपण टाकू एक दोन म्हणजे सर्व मिक्सअप होणार आणि छान टेस्ट येते. तर ही तयारी आहे. तर हे कसं अजून पुढे बनवायचं ना ते तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतो. हा मामुड्याचा पाला खाली टाकतात जेणेकरून जेव्हा वाफ वरूनही लागते आणि खालून वाफ पॅक होते. अच्छा याचा एक स्मोकी फ्लेवर किंवा या पाल्याचा जो फ्लेवर आहे तो जेणेकरून पोपटीला यावा त्यासाठी हा पाला टाकला जातो. आणि दुसरा पाल्याचा युज म्हणजे वरतून पॅक करण्यासाठी जेणेकरून ती वाफ आतमध्ये राहावी आणि व्यवस्थित शिजावं. ओके तर पहिले खाली आपण पाला टाकतो. त्याच्यावरती एक थर जातो शेंगांचा. या वालाच्या शेंगा आहेत त्या अशा अंथरल्या जातात आतमध्ये. ह्या अशा अशा प्रकारे अंथरून घ्यायच्या. आता ह्या अंथरल्यानंतर ह्याच्यावरती मीठ वापरलं जातं पण हे साधं मीठ नाही आपलं नॉर्मल साधंच म्हणजे खडा मीठ जाड मीठ जे रेग्युलर जेवणाला वापरतो ते नाही. आणि ह्या मिठाला मुळात टेस्ट वेगळी असते. आपण जे रेग्युलर मीठ वापरतो त्या मिठापेक्षा हे मीठ थोडं वेगळं असतं कारण की कच्चं असतं पॉलिश्ड नसतं. त्याच्यामुळे आपण हेच वापरतो हा खडा मीठ. आता ह्या शेंगांवरती हे मीठ थोडं थोडं टाकायचं आणि त्यासोबत थोडासा ओवा. अच्छा ओवा डायजेशनसाठी चांगला म्हणून. हा डायजेशनसाठी चांगला असतो आणि आपण शेंगांसोबत बाकीचं चिकन वगैरे अंडी वगैरे खूप हेवी जेवणार असो ॲसिडिक प्रॉब्लेम होऊ नये म्हणून चांगल्या डायजेशनसाठी आपण ओवा टाकतो. त्याच्यावरती चिकन चिकन हे ॲक्च्युली हे आपण डायरेक्ट टाकतोय पण हे फॉइल पेपरमध्ये म्हणा किंवा केळीच्या पानांमध्ये बांधून टाकलं जातं. पण ह्या ज्या शेंगा आहेत यांना चिकनचा स्मेल जावा किंवा चिकनची टेस्ट यावी आणि चिकनला या शेंगांचा स्मेल आणि टेस्ट यावी यासाठी आपण डायरेक्ट टाकतोय. डायरेक्ट टाकलं ना तर शिजायला पण थोडं लवकर शिजतं कारण की जर त्याला आपण केळीच्या पानांमध्ये रॅप केलं तर केळीच्या पानांपासून परत चिकन मध्ये हीट जायला थोडा टाइम जातो. असं डायरेक्ट टाकल्याने हे लवकर पण शिजत. बरं इकडे काय काय टाकलंय मॅरिनेट करताना? मॅरिनेट करताना आपण नॉर्मल जे मीठ मसाले मीठ मसाला हळद बाकी आपण चिकन नॉर्मल नॉर्मल मॅरिनेट नॉर्मल तसंच असत. ओके थोडेसे चिकनचे पीस यावरती आपण टाकूयात. एखाद बटाट एखाद रताळ आणि बटाटे पण आहेत ना. रताळे बटाटी आणि चिकन शेंगा त्यावरती आपण टाकलं चिकन चिकन वरती टाकलं रताळे आणि बटाटी. आता यासोबत अंडी टाकायची राहिली अंडी आपण नंतर वरती टाकूया. ठीक आहे आता यावरती पुन्हा एकदा आपण थर टाकूयात शेंगांचा. ओके लेअर बनवत जायचं. हा लेअर थोडक्यात एक 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 ज्या प्रकारे आपण पहिला लेअर बनवला शेंगा चिकन चिकन वरती रताळ बटाटी असाच हा सेकंड थर लावायचा. यात आपण कांदाही टाकू शकतो म्हणजे जसं आपण बटाटा टाकलाय तसं कांदाही टाकू शकतो पण ते आवडीनुसार. यावरती पुन्हा एकदा मीठ. अच्छा मीठ असं पसरवलं जातं. त्यावरती पुन्हा थोडासा ओवा जास्त नाही थोडासा. त्यावरती पुन्हा परत आपण चिकन टाकूया. अजून एक दोन थर होतील यावरती अंडी टाकूयात. पिशवी खोल जा नको नको ते नंतर टाकतो. अंडी खूप अंडी सेफ करूयात आधी. अंडी जेणेकरून आपण एकदम खाली पण ठेवत नाही एकदम वरती पण ठेवत नाही आपण ते मधल्या थराला ठेवतो कारण की अंडी अगदी फुटू शकतात दोन्ही साईडून त्यांना प्रोटेक्शन मिळावं त्यासाठी आपण अंडी वगैरे ही मधल्या थराला टाकतो. अच्छा मंडळी
चिकन किती होतं आपलं? 2 किलो. ह्या शेंगा? शेंगा 2 किलो. हे ऍक्च्युली मडकं मोठं आहे, नाहीतर हे पूर्ण पॅक झालं असतं. वरपर्यंत शेंगा आल्या असत्या. ओके. आणि समजा हे कधी कधी कमी पडतं, म्हणून आपण हा पाला वापरतो पॅकिंगसाठी, जेणेकरून त्याची वाफ राहावी आतमध्ये. अच्छा. आता हा मडका पूर्ण आपलं सगळं साहित्य भरून झालंय, त्यानंतर हा वाफ राहावी यासाठी आपण पुन्हा एकदा हा पाला टाकतो, जेणेकरून ते पॅक व्हावं आणि आतमध्ये वाफ निर्माण होऊन ते शिजावं. भांबड्याचा पालाच मेन आहे ना? हा म्हटलं तर हा पाला महत्वाचा आहे. ह्या पाल्याचा जो स्मेल आहे ना, हा स्मेल तुम्ही घेऊन बघा, हा नॉर्मल पाल्यांपेक्षा थोडा वेगळा आहे. आणि मोस्टली हाच पाला युज केला जातो, दुसरा कोणता पाला नाही युज करत. तसं बघायला गेलं तर रानटीच आहे ना. हा एक प्रकारे शेतांमध्येच, शेतांमध्येच असतो नॉर्मल. शेतांमध्ये जेव्हा कापणी वगैरे होते, कापणी झाल्यानंतर हा हळूहळू उगवायला चालू होतो. लास्ट मार्च पर्यंत वगैरे पोपटी करू शकतो, त्याच्यामध्ये मरतो पर्यंत. फेब्रुवारी मार्च. अशा प्रकारे आपण याला पूर्ण पॅक केले. वरती काय टाकायचं की झालं? पॅक झालं आता. तर मंडळी, पोपटीची तयारी झाली आता. तर म्हणजे बनवून जी तयारी असणं, पूर्वतयारी ती झाली. आता ते मटकं जे असतं ना, ते म्हणजे पूर्ण जे मटेरियल टाकलं आहे ते शिजवून घ्यायचं असतं. आता ते कशाप्रकारे शिजवायचं, त्याची तयारी कशी असते ना, ती आपल्याला आता बघायची आहे. जाम मजा येणार आहे, कारण खूप धमाल येते. ॲक्च्युली भरपूर जणांकडून ऐकलं आहे, म्हणजे पोपटी खाण्याची जी काही मजा असते ना, ती वेगळीच असते. आज पहिल्यांदा लाईव्ह एक्सपिरियन्स घेणार आहे, तर थोडी मजा येणार आहे. चला, ती आग वगैरे पेटवायची आता, आणि ते मटकं आहे ना, ते त्याच्यात टाकून ते सर्व शिजवून घ्यायचं. तर हे जे मडकं भरलेलं आहे, हे आता आपण शिजवण्यासाठी जमिनीवरती उकडं ठेवतो, जेणेकरून त्याची वाफ बाहेर येऊ नये. ती वाफ आतमध्ये राहून ते हे शिजतं. ओके. यानंतर याच्या साईडला आपण लाकडं लावूयात. जसं आपण बॉनफायर लावतो सोप्या भाषेत, तशी याला लाकडं लावून टाकायची. म्हणजे शेकोटीची पण मजा घ्यायची थंडीमध्ये, आणि पोपटीची पण. तरी आपण लाकडं लावून काढायला. तर मग ही अशी आता लाकडांचा सेटअप झालाय. सो मेन ही लाकडं आपण जाळण्यासाठी पेंड्याचा वापर करतो. अच्छा. हा पेंडा जो भाताचं सोडवायचा, ही याला गुंडी म्हणतात आमच्याकडे, पेंड्याची गुंडी ही सोडवायची, ही पसरवून. अच्छा, बाजूने टाकायची त्या लाकडांवरती. होळी येते मार्च मध्ये, त्याची तयारी आम्ही आतापासून करतोय. आमच्याकडे गवत वगैरे असतं, ते पण वापरू शकतो ना सुकवायला, पेटवायला काही वापरू शकतो ना. जेणेकरून पेंड्याचं कसं होतं, हा पेंडा जो आहे हा उप धरून ठेवतो आतमध्ये. ही जी लाकडं नंतर पेटतील त्याची उप आतमध्ये दाबून ठेवण्याचं काम हा पेंडा करतो. ओके. म्हणून जेणेकरून पेंडा किंवा नारळाची सुकी, आपण जी चवडं निघतात, चवडं म्हणतात नारळाची, नारळाची चवडं सुद्धा वापरू शकतो. अच्छा अच्छा. लांबवा तुम्ही जरा.
साधारणतः अर्धा तास ठेवायचा काय? आज व्यवस्थित असेल तर 25 मिनिट. हा कसं शिजलेलं कसं चेक करते. ओके चालेल. हा भेटलं लाकडं पेटली बघ. हे जर आपण काढलं तर ही आग वरती जाते. हे जर झाकलंस ते धरून ठेवतो पॅनला जाऊन देत नाही. बरोबर. आता त्याची जी आग आहे ती आतमध्ये लाकडं पेटली आहेत पण त्याची जी आग आहे ती दाबून ठेवण्याचं काम पेंडा करतो. पेंडा करतो. जसं जसं हा पेंडा साईडला होईल ना त्याच्यावर परत पेंडा टाकायचा. अच्छा. दुसरं एक काम करतं काय माहितीये का, म्हणजे समजा तुम्हाला पेंडा नाही मिळाला, मला आग लावायला चान्स आहे, तर त्याच्यावरती आहे ना लाकडं टाकायची, लाकडांवरती बारदण टाकायचं किंवा आम्ही गोंत म्हणतो गोंता गोंता ते टाकायचं, ते पण खूप उब धरून ठेवतो. अच्छा. तर आता हे शिजलंय की नाही बघण्यासाठी आपण थोडस ज्वाल साईडला गेलाय आणि हे मडकं थोडस आपण बाहेर काढून घेतलं, त्याच्यावरती पाणी टाकून आपण चेक करूयात ते मडकं किती गरम आहे आणि त्याच्यावरून आपल्याला कळेल की ती शिजली आहे की नाही. ओके. नॉर्मली थोडस खूप जास्त पडलं पाणी, थोडस पाणी टाकायचं असतं. आता थोडस ह्याला आणखी ज्वाल यायला हवं असं पाणी राहता कामा नाही. अच्छा. पटकन गायब झालं पाहिजे, सुकलं पाहिजे पाणी. सुकलं पाहिजे लगेच. ओके. माझा पुन्हा तो गवत टाकून थोडस हेच झाकायचं आणि परत एकदा थोडस पेटवायचं. अच्छा अच्छा. निखारे थोडेसे 5-10 मिनिटं आपल्याला परत अजून ना शेकून घ्यायचं त्याला. 40-1 मिनिटं तरी ते चांगलं शेकून घ्यायचं असं एकदा चेक करून घ्यायचं. सर्व ओके असेल तर पोपटी झाली, अदरवाईज असं जराशी परत शेकोटी करून घ्यायची. आणि थंडीच्या महिन्यात असे म्हणजे का करतात ना ते एक्सपिरियन्स पण, म्हणजे कसं भांबोड्याचा पाला अवेलेबल असतोच आणि थंडी पण उडते ना, जाम भारी वाटतं मग. आणि मुळात या शेंगांचा सीझनच हाय. हो. पाणी लगेच गेला. हा सुकला. याचा अर्थ झाला आणि आपल्याला थोडा थोडा वास पण येतो त्याचा. हो. आता हे काय लगेच काढायचं की ठेवायचं? थोडं लगेच काढूया. लगेच काढायचं. आता हे काढायचं पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण पूर्ण गरम गरम आहे. इथे शेवटची जर कोणी चुकी केली आयुष्यभर तुम्ही पोपटी लक्षात ठेवाल. त्यासाठी आता आताची मेन स्टेज आहे. ते बघ तयार झालं. वाफ बघा कशी येते, म्हणजे आतमध्ये जी वाफ लागते ना त्याने पूर्ण ते ऍक्च्युली शिजत. तर बघू शकता तुम्ही. हा मगाशी जो आपण पाला पॅकिंगला टाकला होता काढूयात. पाला काढतायत पहिल्या तर. पाला पण शिजलाय, वरती जास्त टाकायला लागलेलं ना आपल्याला पॅकिंगला. हा पॅकिंग आपली जास्त गेली. हो. मोगळा असल्यामुळे मस्त आतमध्ये आहे ना सर्व शिजले बघा. जेणेकरून दोन्ही साइडून जळलं ना पाहिजे ना. वा खाली करतलं शेंगे जळले. शेंगा का खाली काय काय जळले. आणि शेंगा थोड्या करप नसल्या मजे पण येत नाही. अच्छा जतायला तुम्ही ते हे पण केले. कट मारलेले. कट मारलेले. आलं 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 ऑलमोस्ट सगळं आलंय बघा. आणि घेतले खूप स्मेल भारी येतोय. मजा येणार आहे. आता हे जरा काय काय त्या बाजूला काढून त्यातल्या आता खायला खायला कुरकुरीत झालेले असतात. अच्छा मजा येते. देखा हॉटेल मॅनेजमेंट का तरीका देखो. माझा लेग पीस कुठे आहे? माझा लेग पीस इथं लाईट. आता सर्व काही दिसतंय आपल्याला गरम असेल. चला ते घे ना. नाहीतर आता आपल्याला टेबलवरती न्यायचंय आणि सुरुवात करायची खायला. तर मंडळी अशा रीतीने पोपटी आपली तयार झाली. माझा पहिला एक्सपिरियन्स आहे, जाम मजा येणार आहे खायला. हे सर्व काही दिसतंय बघा, बटाटे रताळ अंडा आहे चिकन त्या शेंगा असं बरंच काय काय. शेंगा तर भारी भारी ना मस्त असं म्हणजे स्मेल भारी येते सर्वांचं. आता काय करायचं माहितीये का, खरं तर असं सर्वजण बसले असते ना बाजूला तर अजून मजा आली असते. खाली मांडी घालू. पण आपण आता डिश मध्ये घेतोय प्रॉपर आणि त्या डिश मध्ये प्रॉपर घेऊन आहे ना मग आपण खाऊया. सांगतो टेस्ट वगैरे कशी येते. ऍक्च्युली याचा फील जो आहे ना
तो शेतात बसून मस्त काळोखामध्ये अजून मजा आली असती. ठीक आहे, म्हणजे तो एक्सपिरियन्स आता घेऊच. मग पहिला एक्सपिरियन्स चांगला, मग आता गंगाचं लग्न आहे, गंगाच्या लग्नात बघू, ट्राय मारू. लग्नाला अविनाश बनवणार आहे नक्कीच, स्वतः बनवणार माझ्या गावी पोरांसाठी खास खास. तर आता आहे ना डिस्ट्रीब्युशन चालू आहे, म्हणजे कसं आहे नॉर्मली पटापट खातोय आपण. ऍक्च्युली हे हॉटेल मॅनेजमेंट करून झालेले माणूस आहे. अच्छा, अनिकेतने हॉटेल मॅनेजमेंट केलं? अच्छा, प्लस 3 वर्ष किंवा 4 वर्ष त्याने हॉटेल मध्ये काम करण्याचा एक्सपिरियन्स पण झालेला आहे. मास्टर्स केलाय. येस, तो त्याच्या एक्सपिरियन्स प्रमाणे तो गार्निश करणार, सगळ्यांना सर्व्ह करणार डिटेलिंग मध्ये. तो डिटेल तुम्ही नुसतं प्लेट बघून सुद्धा खुश. ऐकताना आपण थोडं थोडं काढून घेतले, बाकी सर्व आम्ही ना एकत्रच खाणार आहे. तर आता आहे ना म्हणजे तयार झालंय सर्व, आता जरासा रिव्ह्यू साठी आपण स्पेशल माणसं मागितले. तुम्ही पण पटकन स्टार्ट करा, पटापट पटकन स्टार्ट. तर हे रिव्ह्यू साठी स्पेशल माणसं आहेत दोन्ही, एक नुसता फिर रोहित आणि इकडे वैभव. वा बघूया. तर रिव्ह्यू करतोय आणि ऍक्च्युली पहिला एक्सपिरियन्स आहे माझा, यापूर्वी खाल्ली आहे पण व्हेज पोपटी खाल्ली. सो सगळ्यात पहिलं तर बटाटा व्हेज खा. मांजर पण आले खायला. खूप बटाटा प्रॉपर शिजलाय, जास्त पण नाही आणि म्हणजे कच्चा पण नाही आहे, प्रॉपर शिजलाय बटाटा. चिकन पण व्यवस्थित शिजलंय, चिकनचं पीस व्यवस्थित आहे ना, मीठ पण एकदम व्यवस्थित. चला बेस्ट आहे, मजा येणार अगदी ऍक्युरेट. आणि जो मसाला आहे ना तो आपण मॅरिनेट केलेला, त्यामुळे काय झालं की प्रॉपर तो लागलाय. आणि अंडा आहे, अंडा तर शिजलाच असणार ऑबियस आहे, शिजलंय अंडा, ते समजते. ते शिजले आपलं फोडायचं आणि खायचं ऍक्च्युली. शेंगा या ऍक्च्युली भाजलेल्या आहेत, त्या पण म्हणजे आहेत, त्याच्या आतमधलं पण खाऊ शकतो आपण. म्हणजे हा शेंगा, शेंगा पण उत्तम आहे, व्यवस्थित ना, मस्त एकदम. चला मंडळी, तर सगळं व्यवस्थित झालंय, सगळे बसूया, तुम्ही पण या. तर मंडळी आता रिव्ह्यू तर दिलाय सर्वांनी, पण आपण पण एक थोडस चिकन टेस्ट करूया. चिकनचा एक पीस घेतलाय मस्त, चिकन लेग पीस, बटाटा कडक शिजला. हा एक वेगळीच टेस्ट आहे रे, युनिक टेस्ट आहे ऍक्च्युली. आणि अच्छा एक शेंग साला सकट खाऊन बघा. शेंग पूर्ण साला सकट तोंडात टाक एखादं. आपल्याला सौरभ सांगतोय की साला सकट पण आपण खाऊ शकतो. ही जी शेंग आहे हिचं साल पण गोड आहे बघ कसं दिसतंय, बघूया. हे तर साला सकट खाऊया. लिंबू मिळतात पूर्ण टेस्ट घेतो, मला वाटत ना की साल आहे. अच्छा एक नंबर. ओके तू पण खाऊन बघ. मी पण बघतो, थांबा. हे चिकन एक खाल्लंय बे नॉर्मल जास्त. हे लिंबू आणि आपण एक शेंग घेतले. वा मी एवढा लकी आहे ना, नेहमी मला मान येते. हा रे ह्याला पण सर्व टेस्ट आहे ना, या ह्याला पण लागले शेंगेला. तर ही पण तुम्ही नॉर्मली खाऊ शकता, असं काही प्रॉब्लेम होत नाही ना. नाही नॉर्मली ते शिजलेलंच आहे, ते शेंग तशीच आहे. फक्त चिकन गावठी पूर्ण सर्व यायला लागतो. राईट, तर या मंडळी जाम मजा येते. आम्ही खरं तर ना खूप धमाल करतोय, कारण धमाल करायला या. माझा पहिला एक्सपिरियन्स तर जाम बनवा. आणि तुम्ही पोपटी का आणि कशी झाली ते. आणि नॉर्मली कोकण पट्ट्याला ना भामरूडची असते, भामरुडा भामरूड जी काय तुम्ही बोलता ती सर्वीकडे अवेलेबल असते. तर तुम्ही ट्राय करू शकता. आणि भामटा बोलतात. तर मंडळी आम्ही खरं तर आहे ना अलिबागला आलेलो अचानक भयानक, तर फिरलो संध्याकाळचा प्लॅन पण झालाय. तर जाम धमाल येते. तर आता आहे ना हा व्हिडिओ पण येते, मी थांबवते कारण आता कसं हे गरमागरम खाण्यात मजा असते. थंडी आहे, थंडी लवकर. हो थंडी आहे तर पटकन थंड होऊन जाईल ते. तर आता खातोय. तर आणि अविनाश हे रता आहे, मगाशी मी सांगितलं नव्हतं पण रता व्हेज मध्ये सगळ्यात भारी लागेल. भारी ना, बटाट्यापेक्षा पण भारी. तर या मंडळी मजा करायला या. आता काही लाईव्ह मध्ये तुम्हाला पाठवू शकत नाही, पण आमच्यासोबत जॉईन करा पार्टीमध्ये. आणि हा व्हिडिओ पण इथे मी थांबवतोय मंडळी, कारण ही मजा खरं तर गरम गरम आहे तोपर्यंत घ्यायची आहे. तर हा व्हिडिओ थांबवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या काही कमेंट असतील तर ते लिहायला विसरू नका. आणि हो पोपटीबद्दल तुमच्या काही आठवणी असतील ना त्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, कारण हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे तर मला जाम मजा आलेली. चला बाय बाय.